नमस्कार सरलास किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत। रोजचीच पण जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने ती बनवलेली आहे आणि ती कशी बनवलेली आहे ते आता आपण बघूया। यासाठी मी कढई गॅसवर तापायला ठेवलेली आहे, आज मीडियम ठेवलेली आहे। यात आता मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेले आहे। यात आता आपण 1 चमचा जिरे टाकूया। जिरे हे छोट्या चमच्याने म्हणजे मसाल्यातल्या चमच्याने घेतलेलं आहे मी। तुम्हाला जेवढं लागलं तेवढं तुम्ही चमच्यावरही मोठं टाकू शकतात। आता यात तडक्यासाठी मी 10 लसणाच्या पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत, 10 म्हणजे 8 10। आणि 1 चमचा मी ही लाल चटणी टाकलेली आहे, ही वेडगी मिरची आहे। आणि हा 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेजिरे कूट टाकले आणि 1/2 चमचा हळद टाकलेली आहे मी। आता यात आपण 150 ग्रॅम मटके टाकून घेऊया। 100 ते 150 ग्रॅम मटकी आपण घ्यायची आहे। आरामात 4 ते 5 लोक यात एवढ्या मटकीत जेवण होतात। आता हे वाटण मी करून घेतलेलं आहे। 2 चमचा खोबरं, 1/2 इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर टाकून हे दळून घेतलं होतं मी। आता हे वाटण छान आपल्या मटकीत परतवून घेऊया, म्हणजे सगळे मसाले मटकीला लागतील आणि जेव्हा आपण जेवण करू म्हणजे खाऊ त्यावेळेस ही मटकी मसाल्याची प्रत्येक दाणाही आपल्याला लागला पाहिजे तसा। म्हणून आपण 1/2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यात आपण याला जरा 3-4 मिनिट शिजवून घेऊया, म्हणजे मसाले छान मुरतील आणि शिजतील पण। यात मी आता 1 ग्लासभर गरम पाणी घालणार आहे। हा ग्लास थोडा मोठा आहे। या स्टेजला आपण आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मी इथे 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे, टेबलस्पूनमध्ये 1/2 टेबलस्पून। आता आपण गॅस मंद आचेवर करूया, म्हणजे भाजीला छान असं कट येईल। हे बघा अशा प्रकारे। आता ही भाजी आपण जवळजवळ 10 मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया, म्हणजे 12 ते 13 मिनटात आपली ही भाजी तयार होते। अगदी छान असं कट आलेला आहे बघू शकता। ही तुम्ही भाजी भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतात। हे बघा कशी भाजी झालेली आहे आपली। बघा हा कट पण किती छान आणि तवंग आलेला आहे। माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनचं बटन दाबायलाही विसरू नका। थँक्यू।